देवेंद्र फडणवीस खराखुरा निष्कलंक माणूस, बाळासाहेबांच्या नावाला कलंक तुम्ही लावला, सीएम एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। पोपटाचा जीव कशात असतो म्हणता त्या पद्धतीने तुमचा जीव मुंबई महापालिकेत आहे। खरा युती धर्म पाळण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं। देवेंद्र फडणवीस हा खराखुरा निष्कलंक माणूस आहे। 2019 साली कलंकितपणा तुम्ही केला, बाळासाहेबांच्या नावाला कलंक तुम्ही लावला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने निर्माण झालेल्या चिंतेवरून दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय, तसेच ही युती वैचारिक असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदे म्हणाले की मी देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी सांगितलं मुंबई महानगरपालिका शिवसेनेला देऊन टाका, मात्र देवेंद्र फडणवीस कोठेही बोलले नाहीत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं आणि त्यावेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले असते म्हणून पद घेणं टाळलं। हे सर्व माझ्यावर ओढवलेले प्रसंग आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला। युती टिकावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दरवेळी दोन पावलं मागे घेतली। 2019 साली मी देखील आमच्या नेत्यांना सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांचे फोन घ्या, एकत्र बसून निर्णय घेता येईल, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं। की 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, सत्तेमध्ये सहभागी व्हायला तयार होते, परंतु त्यावेळेस देखील केंद्रीय नेतृत्वाने म्हणजे मोदीजी आणि अमित शाह यांनी सांगितलं आमचा 25 वर्षाचा जुना मित्र शिवसेना त्याला आम्ही सोडून तुमच्याबरोबर आघाडी करू शकत नाही। पवार साहेबांनी सांगितलं आम्ही शिवसेना या जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, हे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये परवाच्या दिवशी सांगितलं। म्हणजे देवेंद्रजी आणि केंद्रीय नेतृत्वाने या ठिकाणी शिवसेनेला आम्ही सोबत घेतल्याशिवाय आघाडी युती करणार नाही हे सांगितलं, तरी सुद्धा आपण कशा पद्धतीने वागतोय आपलं याचा विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्याच वेळेस मी साक्षीदार आहे, मुंबई महापालिकेचे निवडणुकांचे निकाल लागले होते आणि त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, जवळपास भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसवण्याची सगळी तयारी झाली होती, मी साक्षीदार आहे। मी त्यांना म्हणालो की आपण युतीमध्ये सरकारमध्ये आहोत आणि आमच्या नेत्याचा जीव महापालिकेमध्ये होता, जसा काय ते पोपटाचा जीव कशात असतो तशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं, तुम्ही मुंबई महापालिका तुम्ही बिनविरोध देऊन टाका। त्यांनी एका शब्दावर मुंबई महापालिका प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मुंबई महापालिका शिवसेनेला देऊन टाकली बिनविरोध। गेले 6-7 वर्ष याची वाच्यता कुठेही देवेंद्रजींनी केली नाही की मी मुंबई महापालिका सोडली, कुठेही त्यांनी वाच्यता केली नाही। आणि हेही मी सांगतो आपल्याला, मी सरकारमध्ये मंत्री होतो 2000 ते 2019, भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी आणि त्यांचे वरिष्ठ हायकमांड तेव्हा शिवसेनेला 2018 साली उपमुख्यमंत्री करायला तयार झाले होते। मला देवेंद्रजी स्वतः म्हणाले आता तुमचं प्रमोशन होणार, मला माहीत होतं प्रमोशन होऊ शकत नाही कारण उपमुख्यमंत्री पद जर घेतलं तर एकनाथ शिंदेला द्यावं लागेल। मी काही बोललो नाही, एकनाथ शिंदेला उपमुख्यमंत्री पद द्यावं लागेल म्हणून उपमुख्यमंत्री पद नाकारलं, हे पूर्वीपासून सुरू आहे। जर उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं तर का पक्षच मोठा झाला असता, पक्षाचे 5-10 आमदार वाढले असते, परंतु ते एकनाथ शिंदेला द्यायचं नाही, त्याला मिळता कामा नये म्हणून हा इतिहास आहे, हे माझ्यावर गुजरलेला प्रसंग आहे आणि त्यामुळे तो निर्णय घेतला नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।